शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीमंत जगताप यांनी चक्क 80 पैसे प्रति किलोने कांदा विकण्यात आलाय. ही अनोखी शक्कल नागरिकांना चांगलीच पसंती झाली आहे. राज्याच्या व देशाच्या राजकारणात सलग 50 वर्ष सक्रिय असलेले शरद पवार 80व्या वर्षात पदार्पण करत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले. पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी कार्यकर्ते श्रीमंत जगताप यांनी चक्क 80 पैसे किलो कांदा विकण्यात आलाय. सध्या राज्यात कांद्याचा भाव 150 रुपये प्रति किलो असताना शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना स्वस्तात कांदा देण्यात आलाय. ही अनोखी शक्कल नागरिकांना चांगलीच पसंत पडली आहे. कांदा फार महाग झालेला आहे. 100 ही गाठलेली आहे कांद्यानी, तरी 80 पैसे किलोने कांदा भेटतोय. आता तर जेवणातनं कांदा फार गेलेलाच आहे, पण 80 पैसे किलोने जर तुम्हाला कांदा भेटत असेल तर पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त वाटप करण्यात आहे, तरी सगळ्यांनी त्याचं सहकार्य करावं, तो कांदा घ्यावा. देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब कृषी मंत्री होते. त्या दरम्यान कृषी मंत्री असताना देशात कुठल्याही मालाचा तुटवडा नव्हता, परंतु सरकार बदललं आणि त्यानंतर या देशाचं काही सरकारनी कांद्यासाठी नियोजन करणं गरजेचं होतं, काही अन्नधान्यासाठी नियोजन करणं गरजेचं होतं, परंतु न नियोजन झाल्यामुळे आज महागाईत सर्वसामान्य वरपळून निघत आहे. त्यामुळं हा एक संदेश देण्यासाठी, आदरणीय पवार साहेबांनी केलेल्या कामाचा एक संदेश देण्यासाठी, त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक कुटुंबाला एक किलो कांदा फक्त 80 पैशात देण्याचा उपक्रम आम्ही हा देण्याचा प्रयत्न करत आहोत. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयुर्वेद जनजागृती आणि प्रसार रॅलीचे आयोजन करण्यात आले. आयुर्वेद महाविद्यालय आणि स्टर्लिंग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे जनजागृती करण्यात आली. यामध्ये असंख्य लोकांचा सहभाग होता.